गद्दारांचे प्रश्न विचारण्याची लायकी नसते, गद्दार नसते तर उत्तर दिली असती, आदित्य ठाकरेंचे कांद्यांवर टीकास्त्र। गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते, गद्दार नसते तर उत्तर दिली असती, आदित्य ठाकरेंचं कांद्यावर टीकास्त्र। शिवसंवाद यात्रेत उपस्थित शिवसैनिकांना आदित्य ठाकरेंनी हे राजकारण तुम्हाला पटणार आहे का असा सवाल केला। यावर मनमाडच्या शिवसैनिकांनी नाही शब्दात जोरदार घोषणाबाजी केली। याचबरोबर चांगला मुख्यमंत्री असतानाही बंडखोरांनी असं का केलं असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला। तर गद्दारांना प्रश्न विचारायचे नसतात असे म्हणत सुहास कांदेवर टीकास्त्र सोडलं। आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रेचं आयोजन केलं होतं। या निमित्ताने त्यांनी मनमाडमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील नंतरच्या काळात राजीनामे दिले, यामुळे शिवसेना एकाकी पडल्याचं चित्र आहे। या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे शिवसमाजाच्या माध्यमातून राज्यभरात कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत। या पार्श्वभूमीवर आज त्यांनी बंडखोर आमदारांचा पुन्हा एकदा चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं। शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिक मधील मनमाड दौऱ्यावर असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाले आहेत। मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं 1% देखील योगदान नाही। नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचं 1 प्रकल्प दाखवा असे आवाहन कांदे यांनी आदित्य ठाकरेंना केलं। कांदे यांच्या याच आवाहनाला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलंय, शिवसैनिकांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मी कटिबद्ध आहे, गद्दारांना प्रश्न विचारायची लायकी नसते असं आदित्य ठाकरे यांनी कांदे यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे। आठवणीला उजळले तर तो विचार करत होतो की काय नक्की घडलं असेल। बसा ना, जरा शांत राहा। काय नक्की घडलं असेल ज्याच्यामुळे ही गद्दारी झाली? पण मला तुम्ही सांगा, इथे अनेक महिला जमलेल्या आहेत, इथे अनेक तरुण मित्र जमलेले आहेत माझे, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, तुम्ही मला सांगा हे जे काही राजकारण आपल्या महाराष्ट्रात चाललेलं आहे ते तुम्हाला पटणारं राजकारण तरी आहे का? पटणार आहे? कारण ज्या माणसांनी, ज्या पक्षप्रमुखांनी, ज्या कुटुंब प्रमुखांनी आपल्याला आपली ओळख दिली, आपल्याला जोपासलं, आपल्याला सांभाळून घेतलं, कठीण काळात आपल्याला समोर घेतलं, तिकीट दिलं, प्रचार केला, तुमच्यासाठी मेहनत घेतली, हरलो असतो तर सांभाळायला लागलंच असतं, कारण तुम्ही जसा काही ट्रॅक रेकॉर्ड पाळायला असतातच। पण सत्ता आल्यानंतर जे काही आपण इथे शब्द दिलेले, महाराष्ट्रभरात दिलेले जी काही वचनं होती ती पूर्ण केलेली आहे आणि करत आहोत असं मुख्यमंत्री यांच्या पाठीत खंजीर का खुपसला हे राजकारण मला अजूनही कळलं नाही। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।